Welcome all of you, all my dear students. Today we are going to start a very important point, that is change the voice. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा पॉइंट जो इंग्लिश ग्रामर मधला बऱ्याचदा विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा हा पॉइंट अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या समोर या ठिकाणी आपण घेत आहोत. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, अतिशय सुंदरपणे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने चेंज द वॉइस ची सेंटेंस तुम्हाला सोडवायची आहे. या आजच्या लेक्चरमध्ये अगदी पाचवी पासून तर अगदी पंधरावी पर्यंतचे विद्यार्थी असतील किंवा जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी चेंज द वॉइस हा घटक अतिशय सुंदरपणे मी या ठिकाणी घेऊन येतोय. तत्पूर्वी बाळांना, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा. दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्यांना व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं त्यांनी या नंबरवरती नाव वर्ग जिल्हा नक्कीच पाठवा. मागील लेक्चरमध्ये तुम्हाला जो होमवर्क मी दिलेला होता तो सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे पूर्ण केला. त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आहे. निरुपे असेल, सरदेशमुख असेल किंवा इतर विद्यार्थी ज्यांनी व्हिडिओच्या खाली चांगल्या पद्धतीच्या कमेंट्स केलेल्या होत्या, सगळ्यांचं वेलकम आहे. बाळांनो, आता वेळ न घालवता आपण स्टार्ट करतोय. मोबाईलवरती क्लिक केल्यावरती शेजारी असणाऱ्या सेटिंग बटनवरती करा, क्वालिटीवरती जावा, ऍडव्हान्स वरती जाऊन 720 एवढी क्वालिटी सर्वांनी निवडा, तुम्हाला 100% व्यवस्थित दिसेल. ठीक आहे बाळांनो, चेंज द वॉइस. एनीवन टेल मी, देअर आर हाऊ मेनी टाइप्स ऑफ द चेंज द वॉइस? त्याचे टाईप किती पडतात सगळ्यांना माहिती आहे? हाऊ मेनी टाईप्स आर देअर एनीवन फ्रॉम यू? किती टाईप पडतात बाळांनो? हा आता हा चेंज द वॉइस चा जो पार्ट आहे याचे प्रामुख्याने किती प्रकार पडतात? तर दोन प्रकार पडतात. तर सुद्धा आले पहा, दोन महत्वाचे प्रकार पडतात. येस, तसे पाहिलं मेन टाईप विचारले बाळांनो, ऍक्टिव्ह वॉइस अँड पॅसिव्ह वॉइस. हरळनंतर आठ प्रकार पडतात. आठ प्रकार नाही बाळांनो, साधारणतः दोन प्रकार त्या ठिकाणी पडतात. क्लिअर दिसतंय सगळ्यांना? वन मिनिट, थोडीशी मोबाईलची क्वालिटी वाढवतो बाळांनो. दिसेल क्लिअर? हा, म्हणजे एक भाग कोणता आहे? ऍक्टिव्ह वॉइस असतो. कोणता असतो? ऍक्टिव्ह वॉइस म्हणतो आपण त्याला, ऍक्टिव्ह वॉइस. आणि दुसरा जर पाहिला तर पॅसिव्ह वॉइस म्हणतात. काय म्हणतात त्याला? पॅसिव्ह वॉइस. लक्षात घ्या, पॅसिव्ह वॉइस. म्हणजे हे दोन भाग त्या ठिकाणी पडतात, ऍक्टिव्ह वॉइस अँड पॅसिव्ह वॉइस. काय आणि उत्तर वेळ पहा. मग ऍक्टिव्ह म्हणजे कर्तरी आणि कर्मणी पहा. कर्तरी म्हणजे कर्त्याला जास्त महत्व जर असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असं म्हणतात. पहा, कर्तरी प्रयोग असं म्हणतात. आणि जर त्या ठिकाणी कर्माला जास्त महत्व असेल तर त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात. काय म्हणतात? कर्मणी. लक्षात ठेवा, मराठी मध्ये कर्मणी प्रयोग असं म्हणतात. पहा, आता यामध्ये तुम्हाला तीनही काळांमध्ये मी सर्व वाक्य सांगणार आहे. ऍक्टिव्ह वॉइस प्लीज सर्वांनी लाईक करा, काही विद्यार्थी म्हणताय. नक्कीच सर्वच्या सर्व विद्यार्थी लाईक करतील. सर मला माहित नाही, ठीक आहे, काही हरकत नाही मला. आता मला कोण सांगतं? When the verb form shows that the subject has done something, it is known as active voice. When verb form shows, म्हणजे verb म्हणजे क्रियापद काय दर्शवतं? की क्रियापदाला काहीतरी महत्व आहे. मग ज्यामध्ये ज्या काळात करता काहीतरी कृती करतो, पहा इथे ऍक्टिव्ह वॉइस कर्तरी म्हणते. करता करता हा कृती करतोय, करता. आणि या ठिकाणी महत्वाचं काय असतं? कर्म असतं. महत्वाचं काय असतं? कर्म असतं. लक्षात घ्या, म्हणून याला पॅसिव्ह असं म्हणतात. आता याची ऍक्च्युअल सेंटेन्स आपण पाहूया. त्याच्या आधी आपल्याला काही पूर्वज्ञान खूप महत्वाचं आहे. पूर्वज्ञान प्रथमा फर्स्ट स्टेज मध्ये पहा, प्रथमामध्ये आणि द्वितीय. आता मी तुमच्या समोर सेंटेन्स ठेवतो, त्याची उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे मला. पहा, प्रथमामध्ये जर आय असेल तर द्वितीयामध्ये काय आहे सांगा? वी, यू, ही. पहा, वी, यू, ही. त्यानंतर बाबा शी, इट, दे. मला सांगा काय येणार? ही, शी, इट आणि दे दिले तुम्हाला. काय येणार बाबा सांगा बरं? एनिवन आईचं काय येतं द्वितीयामध्ये? आयच बोला. आय जर असेल तर, आय जर असेल तर काय? वन मिनिट चेक करू बाबा. नेट मी चेंज करून दाखवतो, एक मिनिट वेट करा. नेट चेंज करतोय मी, पाहूया. दिसतंय का? क्लिअर पहा बरं, एकदा चेक करा. येस, आता क्लिअर दिसायला पाहिजे. येस, नेट चेंज केलंय मी. येस, दिसेल असं मला. हा, येस, कोण सांगतं? आय असेल तर काय येणार? इथे द्वितीयामध्ये मी येतो. मी, मी. येस, वीचं काय येणार? वी, वी आपण. आपण असणार आहे पहा इथे. वी आपण तर काय येणार? अस येतं. एका विद्यार्थ्याने सांगितलंय मागितले, वी असं तरी हे अस येतं आम्हाला. वी म्हणजे आम्ही, अस म्हणजे आम्हाला.
आय म्हणजे मी मी म्हणजे मला त्यानंतर ही हीच काय येतं हीच येणार यूच यू येतं हीच काय येतं हीच हिम येणार ही हर इट दे पहा ही हीच काय येतं हिम त्यानंतर शीच काय येतं हर येणार हर पहा इट येणार आहे इट आणि काय येणार इटचं इट येतं देचं दे येणार हे बेसिक लक्षात ठेवा हे बेसिक बाब क्लिअर करा पहा ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज याचं कन्वर्जन करताना प्रथमाचं द्वितीयामध्ये घेताना आयच मी वीच अस यूच यू हीच हिम शीच हर इट्स इट देच दे येत व्यवस्थितपणे क्लिअर करा टेंगले नावाची आपली बेस्ट विद्यार्थिनी असतील बरेच विद्यार्थी आहेत त्यांची उत्तरं खूप सुंदर आलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने सर्वच्या सर्व विद्यार्थी प्रेझेंट आहेत सगळ्यांचं वेलकम आहे मला बरं वाटलं सगळ्यांना सगळ्यांना पाहून येस व्हेरी गुड प्राजक्त असेल त्यानंतर देशपांडे असेल काळे आहे कदम असेल गेट असेल संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रेझेंट आहेत वेलकम मला आता याची वाक्य कशी लक्षात ठेवायची ते सुद्धा तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या याचे नियम काय असतात आता ऍक्टिव्ह वॉइस ते पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करण्यासाठी काही महत्वाचे रूल्स आहेत रूल्स ते नियम थोडक सांगतो तुम्हाला दोन तीन नियम असतात दोन तीन नियम कोणते असतात ते सुद्धा तुम्हाला थोडक्यात सांगतो पहा कोणते दोन तीन नियम आहेत रूल्स पहा रूल्स सांगतो तुम्हाला रूल्स कोणते नियम आहे माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा करता करता काय करायचं तुम्हाला अधोरेखित करायचं अधोरेखित पहा करता काय करायचं अधोरेखित करायचं आहे म्हणजे नक्की करता कोणत्या काळातला आहे पहा पहिलं काय करायचं असेल तुम्हाला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइस करताना काय करायचं म्हणजे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइस करताना ऍक्टिव्हचं काय करतोय आपण कशामध्ये कन्वर्जन करतो पॅसिव्ह वॉइस मध्ये तर या गोष्टी करत असताना नक्की काय रूल्स वापरायचे करता अधोरेखित करा दुसरं म्हणजे क्रियापद अधोरेखित करून काळ ओळखा करता अधोरेखित करा दुसरं म्हणजे क्रियापद त्याचं फर्म शोधायचे तुम्हाला शोधा काय शोधायचं तुम्हाला फर्म शोधून अधोरेखित करून काय करायचं बघा तुम्हाला हे रूल लक्षात ठेवा अधोरेखित करून काय करायचं आपल्याला काळ ओळखायचं पहा करून काळ ओळखा काळ ओळखायचं तुम्हाला काय ओळखायचे काळ ओळखायचं आहे लक्षात घ्या काय ओळखायचं काळ ओळखायचं आहे सगळ्यात महत्वाचं काय करायचंय करायचंय दुसरी गोष्ट काय करायची क्रियापद म्हणजे त्याचं वर्ब अधोरेखित करून काय करायचंय काय ओळखायचंय आणि तिसरं म्हणजे त्याचं कर्म तुम्हाला ओळखायचं आहे आणि चौथी गोष्ट कर्म ओळखणे कर्म ओळखणे पहा कर्म ओळखणे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या सगळ्यामध्ये काय करणे काळानुसार बदल करणे काय करायचं असतं काळानुसार बदल करायचं असतो तुम्हाला ते सांगू बदल त्याचे फॉर्म्युले काय असतात आता आपण एक एक प्रकार पाहणार आहोत एक एक प्रकार पाहता पाहता काय करतोय आपण सर ग्रामरची दररोज नवीन व्हिडिओ लाईव्ह करतात हो नवीनच असं बाळगच जसं वेळ मिळेल तसं आपलं चालू असतं काल आपला लेक्चर झाला नाही कारण पुण्यामध्ये बस संदर्भात विषय होता ठीक आहे समजलं हे तुम्हाला पहिली गोष्ट काय करायची करता त्याचा सब्जेक्ट काय करायचं तुम्हाला अंडरलाईन करायची दुसरी गोष्ट काय करायची फर्ब अंडरलाईन करायची त्याचा काय कोणता आहे टेन्स नक्की कोणत्या टेन्स मध्ये ते सेंटेन्स आहे ते ओळखायचं तिसरी गोष्ट त्याचं जे ऑब्जेक्ट आहे कर्म आहे ते कर्म तुम्हाला काय करायचं ओळखायचंय आणि मग त्याला अंडरलाईन करायचं आणि चौथी गोष्ट म्हणजे काळानुसार ते वाक्य तुम्हाला काय करायचंय फॉर्म्युला वापरून काय करायचं चेंज करायचं त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे ते सुद्धा लगेच लक्षात घ्या ह्या चार गोष्टी लक्षात ठेवा आता प्रत्येकाचा फॉर्म्युला पाहूया आपण थोडक्यात मीच घेणार आहे पण मस्त घेणार आहे तुम्हाला संपूर्ण वॉइस समजेल कशा प्रकारे घेणार आहे पहा पहिला प्रकार जो आपला असणार आहे तो म्हणजेच चेंज वॉइस म्हणजे सिंपल टेन्स साधा काळ जर असेल तर काय करायचं नंतर तुम्ही पाहू शकता व्हिडिओ स्टॉप करून हे सर्व वेळ पुढे लिहित बसायला वेळ घालू नको काळात पहा पहिला काळ आपला असेल सिंपल टेन्स पहा सिंपल टेन्स लक्षात घ्या काय असणार आहे सिंपल टेन्स हे लक्षात ठेवा सिंपल टेन्स मध्ये आपण साधा काळ असं म्हणतो पहा पहिला तीन प्रकार महत्वाचे असणार आहेत त्याच्यामध्ये सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ असं म्हणतो काय म्हणतो आपण साधा काळ आणि काही वाक्य लेट सुद्धा असणार आहे ती सुद्धा कशी सोडवायची ते सांगितलं तुम्हाला साधा काळ असं म्हणतो बरोबर ना तर मला कोण सांगतं वन डे ॲड पेशंट ॲक्ट 100% ॲड पेशंट ॲक्ट घेणार म्हणजे घेणार
याच्यामध्ये देखील तुम्हाला अगदी पाचवी पासून एक क्वेश्चन असतात दहावीला तर 100% हमखास प्रश्न असतो बोर्ड परीक्षेमध्ये ऍड इक्वेशन टॅग वरती देखील 100% सोपा प्रश्न असतो सगळ्यांना जमायला पाहिजे ऍड इक्वेशन टॅग ग्रामर मी माझ्या ऑफलाईन क्लास मध्ये विद्यार्थ्यांचं बऱ्यापैकी संपूर्ण क्लियर केलेला आहे पोएम सुद्धा आपला जो सिलेबस आहे तो सुद्धा बऱ्यापैकी पुढे गेला इंग्लिशचा तो सुद्धा पुढे घेऊन गेलेलो आहे महत्वाचं म्हणजे आणि बाकीचे विषय तर चालूच आहे त्यांचं स्टडी पहा सिंपल टेन्स आता इथे काय करायचं पहा सिंपल टेन्स मध्ये ऍक्टिव्ह साठीचा फॉर्म्युला पहा ऍक्टिव्ह साठी फॉर्म्युला काय आहे कोण सांगते ऍक्टिव्ह साठी फॉर्म्युला काय असेल एनीवन फ्रॉम यू सिंपल टेन्स 38 लाईक सांगा रे सगळ्यांनी केलं नाही तरी बघा प्लीज सगळ्यांनी एक एक लाईक करा बघा तुमचं एक लाईक मला चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन मिळून देत असतो त्यामुळे मला लाईक म्हणजे काही नाही रे पण तुम्ही या ठिकाणी प्रेझेंट आहात हे मला एकंदरीत दिसत असतं त्यामुळे प्लीज माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो लाईक करा थँक्यू सो मच पहा काय फॉर्म्युला असेल पहा आपले टेंजे नावाचे विद्यार्थ्यांनी खूप सुंदर उत्तर दिले सर त्या ठिकाणी यस प्लस फी प्लस ओ हा फॉर्म्युला आहे कोणासाठी सिंपल टेन्स साठी लक्षात घ्या त्याचं जर आपल्याला पॅसिव्ह मध्ये करायचं असेल तर काय फॉर्म्युला आहे प्राध्यापकांवर इतर विद्यार्थी बोला पॅसिव्ह वॉइस मध्ये करायचं काय असेल रे बाबा सांगा बरं नेहमी लक्षात ठेवा इथे तुम्हाला तुमचं डोकं वापरायचं आहे आता सांगा फ्री म्हणजे एकच असणार आहे का तर फ्री प्रत्येक कानासाठी वेगळं असतं ते पण त्याचं सर तुम्हाला सांगतो का हा दिसेल तुम्हाला थोडीशी मोबाईलची क्वालिटी वाढवा प्लीज वाढवा मला क्लिअर दिसेल तुम्हाला येस ओके दिसेल सांगा बोला ऑब्जेक्ट पहा इथे तुमच्या लक्षात आलं पाहिजे इथे तुमच्या लक्षात आलं पाहिजे ऑब्जेक्टने सुरुवात करायची नेहमी लक्षात ठेवा पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑब्जेक्टने सुरुवात करायची ऑब्जेक्ट प्लस तुम्हाला टू बीचं रूप वापरायचं आता टू बीची रूप कोणती असतात हे सुद्धा तुम्हाला सांगतो पहा टू बीचं रूप वापरायचंय प्लस त्यानंतर तुम्हाला एक सेंटेन्स वापरायचं VPP क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचंय कोणतं वापरायचंय VPP म्हणजे V3 वापरायचंय काय वापरायचंय तुम्हाला V3 वापरायचंय प्लस बाय प्लस सब्जेक्ट वापरायचंय बघा सब्जेक्ट यस वापरायचंय लक्षात घ्या हा त्याचा फॉर्म्युला पहा कसा आहे ऑब्जेक्ट प्लस टू बीचं रूप लिहायचंय टू बीचं रूप वापरायचंय टू बी नाही वापरायचं टू बीचं रूप म्हटलंय आपण टू बीचं रूप वापरायचंय म्हणजे ऑब्जेक्ट प्लस टू बीचं रूप प्लस वर्ब तिसरं रूप घ्यायचे घ्यायचे बाय सब्जेक्ट घ्यायचे आता मला तुमच्यातला एक डायरेक्टमध्ये सांगू शकतो का की या ठिकाणी टू बीची रूप असतात तरी कोणती एक लक्षात घ्या तुम्हाला इथे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस घेत असताना या ठिकाणी प्रेझेंट साठी काय घ्यायचं ते सांगतो त्यानंतर ऍक्टिव्ह व्हॉइस साठी तुम्हाला पास्ट साठी क्रियापद कोणतं वापरायचं आणि फ्युचर साठी कोणतं वापरायचं तुम्ही सांगू शकता का इथे तुम्हाला वापरायचं V1 वापरायचं क्रियापदाचं पहिलं रूप हे शिकवलंय तुम्हाला मी क्रियापदाचं पहिलं रूप कोणासाठी प्रेझेंट साठी जर त्यांनी पास्ट सिंगल पास्ट टेन्स असेल तर काय घेणार आपण V2 घेणार आहे आणि जर फ्युचर टेन्स असेल तर शाल विल वापरणार आहे काय वापरणार आहे आपण शाल आणि विल वापरणार आहोत लक्षात घ्या तुम्हाला ऑलरेडी हे मेन्शन ऑलरेडी मी केलंय आणि इथे वापरताना शाल V1 आणि विल V1 V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं ओके लक्षात आले सगळ्यांना येस व्हेरी गुड हे लक्षात आलेलं असेल आणि आता मला सांगा पुढचा मुद्दा टू बीची रूप वापरायची मला सांगा टू बीची रूप कोणती आहेत कोणी सांगू शकतो मला प्रेझेंट मध्ये काय आहे पास्ट मध्ये काय आहे आणि फ्युचर मध्ये काय आहे बोला प्रेझेंट मध्ये टू बीची रूप प्रेझेंट मध्ये टू बीची रूप पास्ट मध्ये टू बीची रूप आणि फ्युचर मध्ये टू बीची रूप मला कोण सांगतो पास्ट फ्युचर आणि प्रेझेंट टेन्स आहे यस एंड इट्स आर येस व्हेरी गुड काय आलं बघा येस व्हेरी गुड प्रेझेंट टेन्स जर असेल तर एम इज आर येणार आहे एम इज आर येणार आहे जर पास्ट टेन्स असेल तर काय येणार बघा ऑज वेअर येणार आहे ऑज काय येणार आहे ऑज वेअर घेतो आणि जर फ्युचर टेन्स असेल तर शाल आणि काय असणार विल असणार आहे शाल बी विल बी हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे शाल बी विल बी तुम्हाला काय करायचं यूज करायचं शाल बी विल बी ओके हे लक्षात सगळ्यांच्या आले बाबा सिंपल भाग आहे हा भाग प्रत्येकाच्या लक्षात आलेला असेल हे क्लिअर झाले सगळ्यांच्या ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर त्या ठिकाणी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असेल तर त्याचं
पॅसिव्ह वॉइस मध्ये करताना काय करायचंय परत एकदा सांगतो ऑब्जेक्ट घ्यायचाय टू बी द रूम वापरायचंय टू बी द रूम जर तो काळानुसार वापरायचं जर प्रेझेंट असेल तर काय वापरायचं एमिसर वापरायचं पास्ट असेल तर काय वापरायचं ऑल्स वेअर वापरायचं फ्युचर असेल तर काय वापरायचं शॅल बी विल बी वापरायचं लक्षात घ्या हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे तुम्हाला मी पहिला नियम सांगितलाय कोणता नियम सांगितला इथे रूल लिहिले होते आपण तुम्हाला या पहिल्या ऍक्टिव्ह वॉइस मध्ये काय ओळखायचं सब्जेक्ट ओळखायचा आहे कर्ता ओळखायचा आहे फर्ब ओळखायचे फर्ब वापरून तुम्हाला फर्बनुसार व्ही वन आहे व्ही टू आहे की शाल व्ही वन आणि विल व्ही वन आहे हे तुम्हाला ओळखायचंय त्यानुसार तुम्हाला काळ समजणार आहे आणि काळाचा बदल्यावरती तुम्हाला तिसरं म्हणजे त्याचं क्रियापद ओळखायचे आणि दुसरं काय आहे ऑब्जेक्ट ओळखायचे आणि ऑब्जेक्टने सुरुवात करायची ऑब्जेक्ट प्लस टू बी रूम या ठिकाणी वापरायचे त्यानंतर तुम्हाला व्ही पी पी म्हणजे व्ही थ्री वापरायचे क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचे बाय वापरायचे आणि काय वापरायचं हे सब्जेक्ट वापरायचा आहे ओके पुढचा एक सेंटेन्स देतो त्याला पहिल्या किती विद्यार्थ्यांना जमतोय पहिलं सेंटेन्स ऍक्टिव्ह वॉइस देतोय चला ऍक्टिव्ह वॉइस सेंटेन्स घ्या काय दिलंय बाबा शी सिंग्स ए सॉन्ग हा शी सिंग्स ए सॉन्ग हा किती जणांना जमतोय थोडस खाली लिहिलो क्रॉस सात याचा मला करायचंय पॅसिव्ह वॉइस चला जमतोय का पाहूया सी सिंग्स ए सॉन्ग म्हटलेलं आहे पाहूया किती जणांना जमतंय आता स्टार्ट आता इथे सिंग म्हटलेलं आहे सिंग्स अ सॉन्ग म्हटलेलं आहे याचा काळ ओळखा आणि 100% तुम्हाला यावरती जमायलाच पाहिजे सिंग्स म्हटलेलं आहे सिंग्स यस प्रत्ययाला कोणता काळ असणार आहे तो 100% कोणता असणार आहे प्रेझेंट टेन्स असणार आहे लक्षात घ्या सिंग्स यस लावलाय इज वापरलंय इज अ सॉन्ग यस पण इथे तुम्हाला काय करायचंय सॉन्ग पहा विचार करा उत्तर द्या वैष्णवी ठुबेचं उत्तर खूप सुंदर आलं खूप सुंदर आलं पहा तुमच्या लक्षात आलं पाहिजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे सुरुवात सगळ्यात महत्वाचं याचं काय आहे सब्जेक्ट कोणता आहे शी आहे त्याचं वर्ब कोणता आहे किती वर्ब आहे पहा फर्ब आहे आणि त्याचं ऑब्जेक्ट कोणता आहे हे ऑब्जेक्ट आहे मग स्टार्ट कशाने करायचंय वर्बने करायचं मग वर्ब कोणता आहे सॉरी ऑब्जेक्टने करायचं ऑब्जेक्ट कोणता आहे अ सॉन्ग अ सॉन्ग आता इथे मला सांगा इथे यस प्रत्यय लागला म्हणजे हे कोणतं आहे प्रेझेंट टेन्स आहे मग प्रेझेंट साठी आहे मी जात असताना मग इथे काय वापरणार अ सॉन्ग इज इज आता प्रत्येक वेळेस आपण व्ही थ्री घेतोय मग मला सांगा सिंग आहे सिंगचं काय घेणार आहे आपण नक्कीच लक्षात ठेवा सिंगचं काय घेणार आपण क्रियापदाचं तिसरं रूप घेणार तिसरं मग सिंगचं तिसरं रूप काय येतं सन घेणार सिंग सन सॅन म्हणजे दुसरं रूप संघ घेणार आहे काय घेणार आहे आपण सन घेणार आहे म्हणजे काय मिळेल आपल्याला सन सिंग सॅन सन सिंग सॅन सन घेणार आहे ओके म्हणजे इथे काय घेणार आपण सन संघ घेणार आहे प्लस हा बाय वापरणार बाय आणि आपल्याला माहिती आहे करता कोण आहे शी आहे मग आपण आताच पाहिलं 2 मिनिटांपूर्वी शी असेल तर आपण हर घेतो ही असेल तर आपण हिम घेतो दे असेल तर आपण देम घेतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ते सिंपलपणे तुम्हाला सांगतो मग इथे काय वापरणार तुम्ही हर वापरणार हर ओके या समजलं वाक्य सगळ्यांना अ सॉन्ग इज सन बाय हर अजून एक वाक्य देतोय चला पाहूया हे वाक्य प्रत्येकाला जमलं असेल त्याच्या खाली दुसरं वाक्य देतोय पाहूया किती जणांना जमते आता पाहूया शी सॉ अ ड्रीम ऍट नाईट पहा ही सॉ ए ड्रीम ड्रीम ऍट नाईट म्हटलंय पुढचा प्रकार घ्यायचा पटकन सोडवा मला पटकन सोडवा तुम्हाला होमवर्कला देखील मी सेंटेन्स देणार आहे एक दोन वाक्य तुम्हाला होमवर्कला असते 100% एक दोन वाक्य पुढचे दोन प्रकार म्हणजे घ्यायचे आपल्याला पटकन उत्तर येऊ द्या चला आता याच्यामध्ये करता कोणता आहे ही करता आहे सब्जेक्ट स्वा स्वा आता मला सांगा सी स्वा स्वा म्हणजे कोणता आहे पास्ट टेन्स मध्ये आलंय हा उत्तर यस समजलंय का यस हा चंदा गांधी तुम्हाला एक विनंती आहे माझी तुम्ही आता जस्ट जॉईन झाले पुन्हा एकदा प्लीज रिपीट करा परत हा व्हिडिओ पहा तुमच्या डोक्यात बरोबर बसेल ते ओके म्हणजे स्पष्ट सांगतो तुम्हाला ओके अ ड्रीम वॉज सीन बाय हिम ऍट नाईट 100% वाला बरोबर आहे तुम्ही असं पण म्हणू शकता ड्रीम ठीक आहे चालेल काही हरकत नाही ड्रीम ने स्टार्ट केलं का ड्रीम म्हटलं तरी चालेल ड्रीम वॉज सीन खूप छान उत्तर आलंय कल्याणी चव्हाणचं उत्तर आलंय प्राजक्ताचं उत्तर आलंय अ ड्रीम वॉज सीन बाय हिम ऍट नाईट अ ड्रीम वॉज सीन
at night by him. कसं सुंदर करताय पण by him at night शेवटी घेतलं तरी चालेल. आता at night हे शेवटी घेतलं तरी हे चालेल. किंवा तिने आता प्रोजेक्टने दोन वाक्य तुम्हाला दिली पहा एकदा ती मेंशन करा तिथे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. पहा इथे दिलंय पहा त्यांनी तुम्हाला पिन मेसेज करतो मी तो पहा काय दिसेल हा मला चेक करायचा तुम्हाला दिसला असेल पहा काय केलं त्याने का ड्रीम वॉज सीन बाय हिम ऍट नाईट ऑर अ ड्रीम वॉज सीन ऍट नाईट बाय हिम. हे वाक्य सुद्धा तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला दिसत असेल ते वाक्य. पण हे साधं सिम्पल वाक्य आहे आणि चांगल्या प्रकारे तिने ते मेन्शन केले अ ड्रीम वॉज सीन बाय हिम ऍट नाईट म्हणते. पण दिसतंय का सगळ्यांना? येस. ते वाक्य पाहू घ्या तुम्ही. सर मी एक सेंटेन्स सांगू ऍक्टिव्ह व्हॉइस मला भरपूर वाक्य आहेत. आता एवढी वेळ नाही भरपूर तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइस ची वाक्य सांगून सोडू शकता. फक्त नियम लक्षात घ्या सेम रूल वापरायचा आहे. अ ड्रीम पहा ऑज ऑज घ्यायचं आहे. आता इथे पास्ट असल्यामुळे आपण ऑज वापरला. एम इज ऑज ऑज वेळ आहे म्हणून ऑज वापरला. ऑज सीन आता पहा क्रियापदाचं तिसरं रूप सीन सीन बाय बाय काय कोणी केलंय तिने केलंय ही बाय ही आहे ही सो आहे साधित होत प्रोजेक्टाने शी वापरलं होतं का सीन बाय हिम यायला पाहिजे बरोबर हिम बाय हिम ऍट नाईट पाहिजे ऍट नाईट पाहिजे काय पाहिजे ऍट नाईट पाहिजे ओके असं तुम्हाला लिहिलं पाहिजे. किंवा अ ड्रीम ऑर सीन ऍट नाईट बाय हिम हे उत्तर यायला पाहिजे ओके. समजलं सगळ्यांना? तुम्हाला एक वाक्य मी घरी होमवर्कला देणार आहे. पुढचा प्रकार घेतोय पुढचा टाईप आपला घेतोय येस अ ड्रीम ऑर सीन बाय हिम ऍट नाईट हे कसं काय असणार आहे उत्तर असणार आहे. हा झाला बाळांनो पहिला प्रकार जो सिम्पल टेन्स आहे. आता सिंपल टेन्सच्या पुढचा काळ घेतोय आपण कंटिन्युअस टेन्स घेतोय. कोणता घेतोय? कंटिन्युअस टेन्स घेतोय. लक्षात ठेवा तुम्हाला हे प्रेझेंट टेन्स आहे आणि सार कंटिन्यू पुढे वापरायचे टू बी ची रूप तुम्हाला काळानुसार 100% वापरायची आहे. आता तुम्हाला हा टेबल लक्षात ठेवायचा हा टेबल लक्षात ठेवा. दुसरा प्रकार घेतोय हा होता सिंपल टेन्स होता. आता कंटिन्युअस टेन्स साठी पाहूया. कंटिन्युअस तुम्हाला वाक्य देणार आहे तुम्हाला वाक्य देणार आहे 100% पुढचा प्रकार कंटिन्युअस टेन्स पहा. आता कंटिन्युअस टेन्स तुम्हाला बाहेर मिळेल. कंटिन्युअस टेन्स काय सांगते पहा. कंटिन्युअस टेन्स कंटिन्युअस टेन्स चालू काळ म्हटले त्यांनी पहा चालू काळ म्हणते कंटिन्युअस टेन्स. मला कोण सांगतं काय फॉर्म्युला असेल पहा त्याच्यामध्ये मला कोण सांगते ऍक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला काय असेल ऍक्टिव्ह साठी आणि तोच मला सांगा पॅसिव्ह साठी काय फॉर्म्युला असणार ऍक्टिव्ह साठी आणि पॅसिव्ह साठीचा फॉर्म्युला सांगा. फॉर्म्युले तुम्हाला पाठ असतील तर तुम्ही सहजपणे उत्तर लिहू शकता. ऍक्टिव्ह साठी काय आहे एस प्लस टू बी प्लस टी प्लस आय एन जी पहा एस प्लस टू बी चे रूप आहे टू बी प्लस टी प्लस काय घ्यायचं आय एन जी प्लस काय असणार आहे ऑब्जेक्ट असणार आहे. आता सुरुवात करताना कशाने करणार आपण ऑब्जेक्टने करणार टू ऑब्जेक्ट प्लस टू बी बीइंग घेणार आहे बाबा बीइंग पहा ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस बीइंग पहा बीइंग बीइंग शब्द वापरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला फी थ्री घ्यायचे फी थ्री प्लस व्हीपीपी म्हटले त्याने व्हीपीपी म्हणजे काळानुसार बदल करायचे व्हीपीपी म्हटले व्हीपीपी. आता व्हीपीपीचं तुम्हाला काळानुसार बदल करायचंय बाय सब्जेक्ट बाय काय घ्यायचं सब्जेक्ट घ्यायचं सब्जेक्ट येस ओके. ते वाक्य आहे बऱ्याचं उत्तर आलंय पहा सानिया नाईकवाडीचं उत्तर आलंय खांदी असेल वर्मा सर इट इज ब्लड ब्लड आहे ब्लड म्हणजे ब्लड म्हणायचं प्रॉब्लेम असावा काय असतं या टायमाला बरेच अख्खा महाराष्ट्र पाहत असतो त्यामुळे काय झालं आहे महाराष्ट्रातली जनता सर्व मोबाईलमध्ये बिझी असते त्यामुळे नेटवर्कला थोडासा इश्यू येतो त्यामुळे थोडंसं क्लिअर दिसायला थोडासा प्रॉब्लेम येत असतो ओके दिसेल तरी पण क्लिअर बऱ्यापैकी क्लिअर केले मी ठीक आहे दिसते मला तर क्लिअर दिसते बाबा मोबाईलची क्वालिटी बरोबर क्लिअर दिसते मला तर क्लिअर दिसते एकदम माझ्या मोबाईलमध्ये येस हां ठीक आहे चालेल. म्हणजे मला सांगा सब्जेक्ट प्लस टू बीचं रूप वापरायचे थ्री प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आता टू बीचं सगळ्यांना माहिती आहे टू बीची रूप लक्षात ठेवा जर प्रेझेंट टेन्स असेल तर एम इज आर जर त्या ठिकाणी पास्ट टेन्स असेल तर ऑज वेअर घ्या आणि जर फ्युचर टेन्स असेल तर शॅल बी विल बी हे लक्षात तुमच्या आलं पाहिजे. आता तुम्हाला एक वाक्य देतोय पहा फॉर्म्युला तुम्हाला एक वाक्य एक एक वाक्य घेणार आहे मानू दे आर रीडिंग अ नोवेल म्हटले पहा दे आर रीडिंग ए नोवेल सांगा बरं बाबा उत्तर काय असेल पॅसिवाइज करा दे आर रीडिंग ए नोवेल म्हटले नोवेल म्हटले पहा काय असेल ते बाबा उत्तर याचं नोवेल पहा
Yes, हो सर मला पण क्लियर दिसते 100% दिसत असणार आहे बघा हां सर कोण सांगता दे आर रीडिंग ए नोवेल म्हटले मग मला सांगा काय उत्तर मिळेल आपल्याला दे आर रीडिंग ए नोवेल म्हटले आहे पहा यस कोण सांगता उत्तर काय असेल आता इथे दे सब्जेक्ट आहे आर हे ठिकाणी जर पाहिलं तर टू बी चे रूप वापरले रीडिंग रीडिंग आणि रीड प्लस बी आय एच हे झालं आणि ऑब्जेक्ट पण नोवेल आहे आता सगळ्यात स्टार्ट कशाने करायची अ नोवेल टू बी चं रूप वापरायचंय बीइंग वापरायचंय बीचं तिसरं रूप वापरायचंय म्हणजे तुम्हाला इथे रीडिंग तिसरं रूप वापरायचंय आणि बाय सब्जेक्ट घ्यायचं सब्जेक्ट दे असेल तर दे चं दे करतो आपण सगळ्यांना माहिती आहे नोवेल इज बीइंग रीड बाय दे म्हटलेलं आहे व्हेरी व्हेरी नाईस बाळा वैष्णवी टुडेचं वाक्य तुम्हाला दिसलं असेल खूप सुंदर वाक्य तिने मेन्शन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता तिने वाक्य खूप सुंदर मेन्शन केलेलं आहे अ नोवेल इज बीइंग रीड बाय दे अ नोवेल इज बी आता इथे एक वाक्य वैष्णवी ने सुंदरपणे त्या ठिकाणी मांडलेलं आहे तुम्ही नक्कीच पाहू शकता तिचं वाक्य होळगी असेल मसालगी आहे हवडे असेल म्हणे आपण ओके जाधव असेल अ नोवेल इज बी ग्रीड बाय दे माने अ नोवेल स्टार्ट कशाने करणार तुम्ही सगळ्यांना माहिती हा असतो बघा सब्जेक्ट हे आहे टू बी चं रूप हे आहे टू बी चं रूप त्यानंतर हा रीड रीड हे फी घेतला त्याला आय एन जी लावलाय फी प्लस आय एन जी आहे हे काय आहे फी प्लस आय एन जी आणि हा आहे आपला ऑब्जेक्ट स्टार्ट कशाने करायची आपल्याला ऑब्जेक्ट ने करायची ऑब्जेक्ट काय आहे तुमचा अ नॉवेल अ नॉवेल आता टू बी चं रूप काय आहे ते इज घ्यावं लागेल आणि इज आर इज रीड हा रीड 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 असं सगळ्यांना माहिती आहे रूप रीडच असतं इज बीइंग बीइंग राहिला बाबा इज बीइंग हा बीइंग लिहायला विसरायचा नाही इज बीइंग राहिला बीइंग रीड आता तिचं तिसरं रूप काय रीड बाय देम घेणार कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सुरुवातीला सांगितलं तुम्हाला दे असेल तर काय वापरणार आपण देम वापरणार हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल आपल्याला हवले असेल बरेच विद्यार्थी त्यांची उत्तर खूप सुंदर आलेली आहे सगळ्यांना दिसत असेल खूप छान उत्तर आलेले आहेत तर नोवेल आर रीडिंग रीडिंग नाही बाबू रीडिंग नाही वापरायचं रीडिंग आय एन जी काढून टाकायची आहे तुम्हाला बाबा जर प्रेझेंट असेल तुम्हाला आय एन जी काढून टाकायचा आहे दुसरं वाक्य देतो पहा ट्राय करा दुसरं वाक्य ट्राय करा शी वॉज डुईंग होमवर्क ऍट नाईट पहा शी वॉज डुईंग होमवर्क she was doing homework at night she was doing homework at night mhatle she was doing homework at night mhatle ahe paha atishay sundar uttar pratika chalela ahe paha prayatna kara she was doing homework at night mhatle paha pahuya kiti jana na jomte यस काय हे बाब म्हणजे आता ऑज वापरलंय ऑज असेल तर तुम्हाला ऑजच वापरायचं यस इथे ऑज आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे बाब खराब मी याचं वापरू हा सब्जेक्ट आहे हे वर्ब आहे हे डुईंग म्हटलंय फी प्लस आय एन जी ऍट नाईट म्हटलंय ऍट नाईट हा तुम्ही शेवटी सुद्धा वापरू शकता तुमच्या मनावरती आहे कधी वापरायचं ऍट नाईट केलं तर हे झालं आता इथे स्टार्ट कशाने करणार तुम्ही हा तुमचा ऑब्जेक्ट आहे मेन ऑब्जेक्ट हे आहे मेन ऑब्जेक्ट प्लस हे डॉट डॉट पुढे असतं डुईंग केलेलं आहे ते सर्व कशाने करायची आपल्याला ऑब्जेक्ट नाही करायची ऑब्जेक्ट कोणता आहे होमवर्क द होमवर्क म्हणा किंवा होमवर्क नुसतं म्हटलं तरी चालेल होमवर्क पहा स्टार्ट होमवर्क नाही करा प्राजक्ताने उत्तर दिले पहा वॉज बीइंग डन बाय हर ऍट नाईट म्हटले होमवर्क वॉज बीइंग डन बाय हर ऍट नाईट शिवम कोळगेने सुद्धा चांगलं उत्तर दिले पहा एकदा शिवम कोळगेचं उत्तर तुम्ही पाहू शकता homework was being done by her at night म्हटलेलं आहे त्याचं सुद्धा वाक्य बऱ्याच जणांची वाक्य बरोबर आहे जवळपास सर्वांची म्हटलं तरी चालेल पण एक मी रँडमली एक वाक्य मूव केलंय नक्कीच तुम्ही सुद्धा 100% सोडू शकता होमवर्क ऑज हा ऑज बीइंग डन म्हणजे पहा होमवर्क ऑज बीइंग शब्द वापरायचा बीइंग homework was being done doing cha kay karna done gele done by her ani ite she ahe her at night ahe ase tumhala last vapraycha ahe he kadhi vapranar ma apan continuously tumhala mi ghari vakya denar ahe
होमवर्क मला होमवर्क सुद्धा मी 100% देणार आहे लक्षात घ्या ओके होमवर्क सुद्धा देणार आहे कदम असेल ओम असेल जिथे थांबले उद्या सर्वांनी होमवर्क करायचा आहे मी आधी सांगतोय सगळ्यांनी होमवर्क करायचा आहे तुम्हाला काल दिले मी तुम्हाला प्रत्येकाची मी दोन दोन वाक्य देणार आहे चार वाक्य देतोय तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइसची वाक्य देईन त्याच्यामध्ये तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करायचे तिसरा प्रकार देतो तिसरा महत्त्वाचा प्रकार या ठिकाणी आहे समजून घ्या तिसरा महत्त्वाचा प्रकार तिसरा आता पूर्ण जर असेल परफेक्ट टेन्स म्हणून आपण द्या तो तुम्हाला तीन महत्त्वाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये परफेक्ट टेन्स पूर्ण काळ जर असेल तर पूर्ण काळ जर असेल तर नक्की काय करायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या पूर्ण काळाची वाक्य तुम्हाला बऱ्याचदा असतात परफेक्ट टेन्स म्हणून आपण द्या मोस्ट ऑफ इट परफेक्ट टेन्स म्हणून काय म्हणतो परफेक्ट टेन्स परफेक्ट टेन्स असं म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं पूर्ण काळ म्हणतो पूर्ण काळ मला कोण सांगतो पूर्ण काळाचं परफेक्ट पॅसिव्ह ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऍक्टिव्हचा सेंटेन्स कोणता आहे ऍक्टिव्ह साठी ऍक्टिव्हचा फॉर्म्युला सांगा आणि ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये करण्यासाठीचा फॉर्म्युला सांगा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह आता ऍक्टिव्हचा काय असणार आहे आणि पॅसिव्हचा फॉर्म्युला काय असणार आहे एनीवन फ्रॉम यू यस सांगू शकता तुम्ही पहा यस प्लस टू हॅव प्लस पीपीपी प्लस ऑब्जेक्ट पहा यस प्लस टू हॅव हॅव आणि हॅव वापरायचे प्लस त्यानंतर यस प्लस टू हॅव प्लस पीपीपी प्लस काय असणार आहे ऑब्जेक्ट असणार आहे पीपीपी म्हणजे क्रियापदाचं रूप तुम्हाला तिसरं वापरायचं आहे लक्षात घ्या काळानुसार वापरायचं आता इथे तुम्हाला लक्षात घ्या इथे मला सांगा टू हॅव ची रूप कोणती असतात कोण मला सांगतात टू हॅव ची रूप प्रेझेंट मध्ये कोणती असतात पास्ट मध्ये कोणती असतात आणि फ्युचर मध्ये कोणती असतात सांगा टू हॅव ची रूप कोण सांगतात टू हॅव ची रूप कोणती आहे यस टू हॅव ची रूप ज्याला शक्य आहे त्याने नक्की सांगण्याचा प्रयत्न करा टू हॅव ची रूप काय आहे प्रेझेंट मध्ये काय असतं हॅव हॅज असणार इथे पास्ट मध्ये काय असणार आहे हॅड असतं हॅड पास्ट हॅड असतं आणि फ्युचर मध्ये काय असतं शॅल हॅव शॅल हॅव आणि विल हॅव असतं त्याची उत्तर आली शॅल हॅव विल हॅव असणार आहे बरोबर आहे व्हेरी गुड हॅव हॅज सॉरी मी टेंथला ही हॅव हॅज हॅव हॅज हॅड आहे त्यानंतर हॅव हॅज हॅड असेल अँड इज आर ऑल्स वेअर शॅल हॅव विल हॅव अँड इज आर काय म्हणतो प्रेझेंट मध्ये कोणती वाक्य असणार आहे टू हॅव ची रूप हॅव आणि हॅज असतं लक्षात ठेवा टू हॅव ची पास्ट मधलं रूप आहे हॅड रूप असतं टू हॅव च फ्युचर मधलं रूप असतं शॅल हॅव विल हॅव लक्षात ठेवा हे तुमच्या लक्षात आलेलं पाहिजे आता पॅसिव्हचा फॉर्म्युला दिलाय पहा तुम्हाला ऑब्जेक्ट प्लस टू बी च रूप पहा ऑब्जेक्ट प्लस टू बी च रूप वापरायचं ऑब्जेक्ट प्लस टू बी च रूप वापरायचं टू हॅव चं रूप वापरायचं टू हॅव सॉरी टू हॅव वापरायचं प्लस बीन वापरायचं बीन बीन वापरायचं पहा बीन टू हॅव बीन प्लस पीपीपी प्लस सब्जेक्ट पहा प्लस पीपीपी प्लस बाय आणि शेवटी काय वापरायचं सब्जेक्ट वापरायचं एक वाक्य लिहूया वाक्य देतो सर वाक्य घ्या they had crossed have crossed the road they have crossed the road म्हटले किती जणांना जमते ट्राय करा they have crossed the road ED लावलाय का ED आहे crossed म्हटले cross the road सगळ्यांनी प्रयत्न करा अरे एवढे विद्यार्थी हे लाईक बऱ्याच जणांनी केलं नाही बा लाईक करायला विसरू नका अरे बा काय असं करताय रे माझे ऍक्टिव्ह विद्यार्थी एवढे आळशी कसे बनलेत रे सगळ्यांनी लाईक करा बा फास्ट आणि बरेच विद्यार्थी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला बरेच विद्यार्थी चॅनल वरती भरपूर अभ्यास करतात चॅनलला सबस्क्राईब करायला ते विसरतात सबस्क्राईब हे मोफत आहे बा अरे लाल बटन वरती क्लिक करा आणि शेजारी बेल येते बेल वरती क्लिक करा बस आणि ज्यांना रोजच्या लिंक हव्या असतील त्यांनी या नंबरवरती नाव वर्ग जिल्हा नक्कीच सेव्ह करा ओके यस ओके द रोड हॅव बीन क्रॉस बाय दे म्हटले पहा प्राजक्ता टेंगलेने प्रयत्न केलाय तिने पहा द रोड हॅव बीन हॅज बीन वापरलाय हॅव बीन वापरा हॅज बीन वापरा शक्यतो हॅज वापरावं लागेल हॅव जागेवरती हॅज वापरा प्राजक्ता हॅज वापरलेलं कधीही चांगलं राहील असं मला वाटतंय त्यामुळं जो मेसेज रिप्लेस करतो सर द रोड हॅज बीन क्रॉस बाय देम यस द रोड हॅज बीन क्रॉस बाय देम असणार आहे पहा शब्द बरोबर आहे हा सब्जेक्ट आहे हे टू हॅव स्वरूप आहे
हैम्स हैज गेला आहे क्रॉस वापरले द वापरायचं आहे द वापरायचं आहे क्रॉस द रोड क्रॉस द रोड म्हटले बाय वापरायचं सब्जेक्ट स्टार्टिंग क्वेश्चन करणार द रोड हैज बीन हैज वापरावं लागेल टू हॅव टू हॅव आणि हैज बीन आता इथे क्रॉस आहे इथे काय वापरणार क्रॉस वापरणार आहे असंच क्रॉस तर दे आहे क्रॉस बाय दे ऍट बाय दे म्हटले बस पुढे काहीच नाहीये बाय दे असणार हा तुम्हाला वाक्य अतिशय सिंपल सिंपल पाहायला मिळत असतील आणि सोपी आहे बा चांगली चांगली वाक्य प्रत्येक विद्यार्थ्याचे आलेले आहेत वा खूप छान अजून एक वाक्य घेऊन तुम्हाला होमवर्क देणार आहे मी चला तुम्हाला होमवर्कला वाक्य देतो मी होमवर्कला वाक्य देते देतोय काय ओळखा आणि वाक्य लिहा काय ओळखा वाक्य लिहा आता थांबतोय मी कारण की पुढे आपलं लगेच लेक्चर आहे 5 मिनिटांमध्ये ठीक आहे हे 3 महत्वाचे मला जे काही तुम्हाला घ्यायचे होते ते आपण महत्वाचे टाईप पाहिले तुम्हाला होमवर्कला काही उदाहरणं देतोय सगळ्यांनी सोडवायचा प्रयत्न करा पहिलं सेंटेन्स देतोय पहिलं सेंटेन्स प्रत्येकाने सोडवायचा नक्कीच प्रयत्न करा द जज विल पनिश जज विल पनिश हो या किती जणांना जमतंय पनिश द क्रिमिनल अकॉर्डिंग टू हिज क्राईम पनिश द क्रिमिनल अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू हिम अकॉर्डिंग टू हिम काय म्हटलं पहा अकॉर्डिंग टू हिज क्राईम हे पहिलं वाक्य आहे त्याचं तुम्हाला पॅसिव्ह वॉइस मध्ये करायचं जास्त भावना चॅटिंग करणार असेल विद्यार्थी म्हणते आपली दुसरं एक वाक्य घ्या हा राहुल हॅज रिटन अ न्यू स्टोरी राहुल हॅज रिटन माधुरी इज सिंगिंग ए सॉन्ग हा माधुरी इज सिंगिंग ए सॉन्ग सगळ्यांनी होमवर्क करा रूल ज्याला समजले तो 100% खाली कमेंट करेल ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये करायचं ऍक्टिव्हच्या रूपातलं पॅसिव्ह मध्ये करायचं ललिता वॉज प्लेइंग चेस विथ हर ब्रदर ललिता वॉज प्लेइंग चेस विथ हर ब्रदर घ्या एक वाक्य घेतोय चौथं वाक्य देतोय चौथ्या दुसऱ्या आता शेवटचा प्रकार जो शिकवला राहुल हॅज रिटन अ न्यू स्टोरी राहुल राहुल हॅज रिटन हे न्यू स्टोरी स्टोरी म्हटलं न्यू स्टोरी हे वाक्य आहे शेवटचं वाक्य देतोय पेरेंट्सचं लेक्चर आहे बाबा सायन्सच्या पेरेंट्सच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी जॉईन करा दुसरं हे देतोय अनुपमा हॅड स्टडीड पोएट्री अनुपमा हॅड स्टडीड पोएट्री ही जे अशी वाक्य सगळ्यांना समोर दिलेली आहे सगळ्यांनी सोडवायचा नक्कीच प्रयत्न करा सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत बाळांनो बऱ्याच जणांनी लाईक केलं नाही सगळ्यांनी लाईक करा मॉर्निंगच्या तासाला असतो का असतात बाळांनो सर्व सर्वांनी लाईक करा ओके थांबूया ओके लगेच सायन्सचं लेक्चर आहे 10वीचं जॉईन करा 10वीचे विद्यार्थी 10वीचे इंग्लिश आणि सेमीचे विद्यार्थी त्यानंतर मराठी मीडियमचं लेक्चर असेल मॅडमचं